सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या मॅनहोलची सफाई करणाऱ्या पहिल्या रोबोटचे हस्तांतर महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिका क्षेत्रात 7000 अधिक भुयारी चेंबर आहेत. या चेंबरमधील गाळ काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरून गाळ काढावा लागत होता. यामुळे दुर्घटना घडून कामगारांना इजा होण्याचे प्रकार घडत होते. यामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका क्षेत्रातील भुयारी चेंबर स्वच्छतेची स्वच्छता अत्याधुनिक रोबोटद्वारे करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. यानुसार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी नियोजन समितीकडून 3 नोव्हेंबर 2022 रोबोट खरेदीसाठी 39,52,000 निधी मंजूर करत या निधीतून जैन रोबोटिक आणि सांगली पार्टनर व्हाईस फिच रोबोटिक कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला आहे. पुढची सफाई करणाऱ्या रोबोटचा हस्तांतरण सोहळा शहरांची गरज ओळखून भविष्य सांगली मिरज कुपवाड या नगरपालिकेच्या माध्यमातून एक आम्ही रोबोट खरेदी केला. तो रोबोट ड्रेनेज साफ करण्याचं काम करतो. तिथे प्रत्यक्ष आणि तो नगरपालिकेला हँडओव्हर पण केला. त्या दृष्टिकोनातून देणे साफ करत असताना निश्चितच कामगार आत उतरणं, आतमध्ये जाणं, काम करणं आणि त्याचा अपघात मुक्त होणं किंवा गॅसमुक्त घोषित करणं अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडल्या. ते टाळण्यासाठी आम्ही हे रॉबोटचे एक सिस्टम चालू केलेली आहे. दरम्यान हा रोबोट संपूर्ण सेन्सरवर ऑपरेट करता येतो, त्यामुळे ड्रेनेज चेंबरमध्ये गाळ काढण्यासाठी आता कामगारांना उतरावे लागणार नाही.